हे आई वडिलांचं काम आहे की आपल्या मुलांना आपण किती वेळ या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून ठेवलं पाहिजे. आभासी जग किंवा सोशल मीडिया हे सर्व कारणीभूत आहे. 18 वर्षांच्या नंतरच्या वयात आलेली मुलं त्या पीडित होतात त्या सोशल मीडियाच्या द्वारे किंवा आभासी जगामध्ये राहतात. कुठेतरी सोशल मीडियावरती मर्यादा पाहायला पाहिजे हो. म्हणजे आता तुम्हाला सांगते की जर आम्ही असं बोललो तर लोक कदाचित आम्हाला म्हणतील की नाही जग कुठे चाललंय आणि तुम्ही कुठे चाललंय. पण आई वडील आई वडील असतात. नको त्या वयात नको ती माहिती मुलांना आहे. म्हणजे तुम्ही आज 8-9 वर्षाचा मुलगा बघाल तर त्याला ज्या गोष्टी त्याच्या वयाला नको आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत. आणि त्याच्यामुळे आपण बघितलं की परवा 8वी की 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवरती 8वी की 9वीच्या मुलांनीच बलात्कार केला. म्हणजे या ज्या सगळ्या घटना आहेत की नाही ही इन्फॉर्मेशन आहे. याचा जितका उपयोग आहे त्याचा दुरुपयोग वाढताना आपल्याला दिसतोय. जगामध्ये कुठे काय चाललंय याची माहिती आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळते. विविध विषयांची माहिती मिळते. पण त्याचा उपयोग होतोय पण दुरुपयोग जास्त यासाठी होतोय की या मुलांना या लहान मुलांना नको त्या वयात नको त्या गोष्टी कळायला लागल्या आणि त्याचा कुठेतरी दुरुपयोग होताना दिसतोय. आणि ते अत्यंत वाईट आहे. अत्यंत वाईट आहे. तुम्ही बघा मुलं आई वडील बोलत नाहीत. ते सगळेजण आपापले मोबाईलवर असतात. मुलगा मुलगी त्यांच्या आई त्यांच्या वडील त्यांचे आणि त्याच्यामुळे कुठेतरी संवाद तुटलाय. बॉन्डिंग जी फॅमिलीची होती ती कुठेतरी कमकुवत होत चालली आहे. आणि त्याला मजबूती देण्यासाठी जरा थोडेसे निर्बंध प्रत्येकाने. आणि हे शेवटी हे घराघरातलं काम आहे. हे आई वडिलांचं काम आहे की आपल्या मुलांना आपण किती वेळ या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवून ठेवलं पाहिजे. हा एक कामाचा अविभाज्य घटक आहे. म्हणजे मोबाईल शिवाय काही काम होऊ शकत नाही. आता तर बँकिंग पण मोबाईलवर आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टी आणि डिजिटल पेमेंट आणि सगळ्याच गोष्टी आहेत. पण तरी सुद्धा या ज्या बाकीच्या जे दुरुपयोगाचं जे प्रमाण आहे ते मात्र खूप मोठ्या प्रमाणात.